अना पुंजी सध्या भारतीय तरुणींना विश्वसुंदरी स्पर्धेसाठी फार चांगले दिवस आलेले आहेत. मी काही प्रोफेशनल मॉडेल वगैरे नाही आहे, माझं कोंबड्यांचं दुकान आहे, ब्रॉयलर चिकन, शिवाय अंडी पण ठेवतो नॉन फर्टिलाइज. तर कोंबड्या आमचं ते चिकन विक्रेता संघांचे सभासद मला काय म्हणले की अरे तू एवढा हँडसम आहेस, तुझी फिगर चांगली आहे, मस्क्युलर आहेस, तू का नाही भाग घे. शेवटी कोंबडी हे गावठी कोंबडी महासंघानं माझी एंट्रीच दिली आणि मला हे सक्तीनं द्यायला सांगितलं. हे मिस फेमिना इंडिया असते ना, तसं मिस्टर मस्क्युलिना इंडिया स्पर्धेमध्ये मला पाठवलं. हाय हाय हाय. तर तुमच्या चालण्यातल्या लवचिकपणामुळे आणि तुमचं जे मादक स्मित हास्य आहे त्यामुळे तुम्ही परीक्षकांची मनं तर जिंकलीत. हा, तुमची काय परीक्षा घेतली त्यांनी? नाही, परीक्षा म्हणजे काय, आमची फिगर पाहिली जातेच, त्याशिवाय चेहरा पाहायला जातो, मजबूत दात आहेत की नाही पाहिलं जातं, स्मित हास्य कसं आहे ते पाहिलं जातं, आणि शिवाय का नाही आम्हाला ते प्रश्न विचारतात. आमची बुद्धी, आमचं आकलन, आत्मविश्वास, सामान्य ज्ञान याची सुद्धा परीक्षा घेतली जाते. म्हणजे अंतिम स्पर्धेमध्ये माझ्याबरोबर जर्मन, अमेरिकन, बॉस्नियन, जमैकन आणि जपानी असे आम्ही पाच जण होतो. म्हणजे जपानी आणि मी दोघेच आशियामधले होतो, मग त्याची अक्कल कमी पडली जपानी. अहो, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी वेगळी आणि सौंदर्य स्पर्धा वेगळी. बरोबर बरोबर. असं झालं त्यांनी मला बरं का, मला मी असा माझं नाव अनाऊन्स केल्याबरोबर मी रॅम्प वरून असा कॅटवॉक घेऊन आलो. ते बरं का, जजेस एवढे थक्क झाले माझा डौल पाहून की त्यांनी लगेच तोंडात बोटं घातली, स्वतःची बोटं नाही शेजारच्यांची सुद्धा. मग मला प्रश्न विचारण्यात आले की का रे बाबा, तुला जर क्राऊन दिला आम्ही तर तू काय करशील? मी ताडकन उत्तर दिलं, शोषितांचं दुःख दूर करीन आणि अनाथ बालकांसाठी फंड गोळा करीन. ही मॉडेल आन्सर्स आहेत, सौंदर्य स्पर्धांच्या डायरीमध्ये मिळतात. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुलाखती झाल्या की ह्या उत्तरं द्यायची, त्यांना बरोबर पटलं. मग त्यांनी पुन्हा मला विचारलं आणखी काय करशील, मी जरा चिडलोच. म्हणजे आणखी काय करीन म्हणजे काय, मी वणवे विझवीन, कोंबड्या वाढवीन, तुमच्या बापाचं काय गेलं? शेवटचं वाक्य मनात म्हटलं, त्यांना तेही आवडलं, जजेस खुश. मग बरं का, या बायकांच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये प्रश्न विचारतात ना मार्मिक प्रश्न शेवटी, तसे त्यांनी मला मार्मिक प्रश्न विचारले शेवटी. मी सगळ्या प्रश्नांची अगदी कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने चुकीची उत्तरं दिली. आता प्रियांका चोप्राला नाही का विचारलं की काय गं बाई, कुठल्या भारतीय हयात स्त्रीचा तुझ्यावर जास्तीत जास्त प्रभाव आहे? ही म्हणाली मदर तेरेसा. म्हणजे मदर तेरेसा ख्रिस्तवासी झालेलं ह्याला माहितीच नाही. आणि जजेस काय म्हणलंय, चुकीचं उत्तर तिने आत्मविश्वासाने दिलं म्हणून आम्ही तिची निवड केली. वा, तसं का मी मला सुद्धा विचारलं हो का की कुठल्या चारित्र्य संपन्न नेत्याचा तुमच्यावर प्रभाव आहे, कुणाला तुम्ही आदर्श मानता? मी सांगून टाकलं, कर्मयोगी जयललिता आणि त्यागमूर्ती लालू प्रसाद यादव. आत्मविश्वास महत्वाचा. म्हणजे सध्या या लागोपाठ होणाऱ्या स्पर्धांमुळे उच्च
उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे काय कशा या भारतीय सुंदर्या बरं का एकमंडळ आणि स्पर्धा जिंकताय. आता नवल वाटण्याचं सुद्धा संपून गेलंय बरं का, भरूनच चाललं जिंकणारच. मिस वर्ल्ड, मिस इंडिया, मिस वर्ल्ड नंतर मिस युनिवर्स, मिसेस युनिवर्स, मिस एशिया पॅसिफिक, मिस युरोप अटलांटिक, मिस गॅलेक्सी काय काय, सुस्मिता सेन, ऐश्वर्या राय, डायना हेडन, प्रियंका चोप्रा, आदिती गोवित्रीकर, ती मदिया मिर्झा चालू लागलं. आता माझ्यापासून पुरुष विजेत्यांची परंपरा सुरू होईल. आता काही विघ्नसंतोषी लोक म्हणून देत बरं का की हे कॉस्मेटिक्स कंपन्यांच्या लॉबीच्या टॅक्टिक्स आहेत म्हणून. मोठं मार्केट त्यांना कॅप्चर करायचंय म्हणतात, मार्केटिंगच्या टॅक्टिक्स आहेत. म्हणजे क्रिकेट मॅच फिक्सिंग सारखं आहे, ब्युटी कॉन्टेस्ट फिक्सिंग आहे म्हणतात. बरोबर आहे, आपल्याला काय बोलू देत त्यांना. पण मी सल्ला देतो की आमच्यापासून भारतीय पुरुषांनी बरं का आता भविष्य काळ आम्हीच सौंदर्य स्पर्धा गाजवण्याचा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं तुम्हाला स्थिर उभं राहता येत नाही मला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये, सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्यापासून कधी कॅमेरा माझ्यावर असतो असं वाटलं. तुम्हाला विजेते पदाचा मुकुट घातल्यावर हा तुमची प्रतिक्रिया काय छान होती. छान होती ना, दाखव. म्हणजे हे मुकुट घातल्यानंतर मी पहिल्यांदा अशी प्रतिक्रिया दिली म्हणजे एकदम आश्चर्य दाखवलं. त्याच्यानंतर मग रडू, मग हसू, मग हसता हसता रडू, मग रडता रडता हसू, आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग खुळ्यासारखं हसत सुटलं. तुम्हाला मॉडेलिंगच्या सध्या बऱ्याच असाइनमेंट्स आहेत, तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात, इकडच्या पुरुषांना मार्गदर्शन केलं. हो आलं म्हणजे काय, यायलाच हवं. या गौरव पुरस्कारांचं जेवण आहे ना, माझ्याच कोंबड्या मागवल्यात. मी ऑर्गनायझरनं काय म्हटलं, अरे म्हटलं बाबा ना एवढ्या कमी कोंबड्या का, तर म्हणाले फक्त मानकऱ्यांना जेवण आहे, बाकीच्यांना बघायचं लांबून. आणि त्यांनी शाकाहारी जेवणाचं सुद्धा ऑर्डर मलाच दिली. हो का, मी आतमध्ये सोललेल्या कोंबड्यांबरोबर दुधी भोपळे आणि पडवा सुद्धा टांगून ठेवले. बघणारे गाफीलपणे विचारत होते हे कुठल्या प्राण्यांचे कुठले अवयव म्हणून. अरे कर्म्या, अरे कोंबडी आणि दुधी भोपळा कापायला घे, कापायला घे कोंबड्या. तो डोमकावला बघा, कार्यक्रम बघतोय आहे. अरे कुक्कुट कोण आपले तीर्थरूप कापणार का, तीर्थरूपचा अर्थ कळला नाही त्याला, इंग्लिश मिडियमचा आहे. अरे कोंबड्या कोण कापणार, तुझा बाप का रे डुकरीच्या, हे कळलं बरोबर. हा चला हे घे कापायला घे, जरा मी जरा जाऊन येतो बरं का. कुठं मी जाऊन येतो, माझ्या जरा मॉडेलिंगची असाइनमेंट आहे, हे ऍड फिल्मचं शूटिंग आहे माझ्या मॉडेलिंग. आणि फार ते सौंदर्य स्पर्धा जिंकल्यापासून भयंकर मॉडेलिंग चाललेलं आहे, मी जाऊन परत येतोय. हे अंडरवेअर आणि बनियनची जाहिरात आहे. गोविंदा आहे बरोबर, गोविंदा. मला बघून नर्वस होणार तो. बरं